नमस्कार, मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या कांचन आपले यूट्यूब चॅनलवर. सगळ्यात अगोदर सांगायचं म्हणजे मी SNDT कॉलेजमधून माझा पार्लरचा डिप्लोमा कम्प्लीट केलेला आहे आणि अनेक वर्ष यातील खूप गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे, तेव्हा काही ब्युटी टिप्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न. थंबनेलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी आज कशाबद्दल माहिती सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये किंवा जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. उन्हाळ्यामध्ये आपली स्किन टॅन होते, तेव्हा हे टॅन घरच्या घरी आपण कशा प्रकारे रिमूव्ह करू शकतो आणि आपल्या चेहऱ्यावर छान ग्लो कसा आणू शकतो, त्यासाठीचा हा एक घरगुती उपाय. एका बाउलमध्ये 1 चमचा बेसन पीठ, 1 ते 1.5 चमचा दही, थोडीशी हळद आणि 1/2 चमचा मध घेऊन हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे. अर्धा टोमॅटो कट करून त्यावरती पिठी साखर घ्यायची आहे. हा टोमॅटो आपल्या चेहऱ्यावरती अगदी हळुवारपणे फिरवायचा आहे. हे व्हिडिओ हा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, त्यामुळे फास्ट दिसत आहे. टोमॅटो हा आपल्या त्वचेसाठी खूप फायद्याचा आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए हे आढळतात आणि हे दोन्ही घटक आपल्या त्वचेसाठी खूप महत्वाचे आहेत. व्हिटॅमिन सी मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत, ज्यामुळे आपल्या त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत होते आणि व्हिटॅमिन सी मुळे आपल्या त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण होते, त्यामुळे टोमॅटो हा आपल्या त्वचेसाठी खूपच महत्वाचा आहे. त्याचबरोबर टोमॅटो चेहऱ्यावर लावल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर येणारे मुरुम देखील कमी होण्यास मदत होते. आता चेहरा अगदी नॉर्मल वॉटरने क्लीन करून घ्यायचा आहे आणि हळूवार पुसून घ्यायचा आहे. तयार केलेले मिश्रण आता चेहऱ्यावरती लावून अगदी हलक्या हाताने मसाज करायचा आहे. या मिश्रणामध्ये असणारे हळद आणि बेसन हे आपल्या त्वचेसाठी खूप उपयुक्त आहेत, कारण हळद ही अनेक ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये वापरली जाते आणि त्याचबरोबर हळदीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट हे आपल्या त्वचेसाठी फार पोषक आहेत, ज्यामुळे आपल्या त्वचेचे छान संरक्षण होते आणि हळदीमध्ये असणाऱ्या अँटीसेप्टिक गुणधर्मामुळे आपल्या त्वचेवरील डाग मुरुम हे देखील नाहीसे होण्यास मदत होते. तसेच हळदीमध्ये असणारा कर्क्युमिनोइड नावाचा जो घटक आहे तो अँटीऑक्सिडंटचा योग्य वापर करण्यास मदत करतो आणि बेसनमुळे आपल्या चेहऱ्याला खूप जास्त प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा मिळतो आणि आपली स्किन ही चमकदार होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर असणारे टॅनिंग काढण्यासाठी आणि आपल्या त्वचेला चमकदार ठेवण्यास बेसन पीठ अतिशय उपयुक्त ठरते. हे व्हिडिओ हा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, त्यामुळे फास्ट दिसत आहे. मसाज करून झाल्यानंतर आपल्याला हा पॅक चेहऱ्यावरती थोड्या वेळासाठी राहू द्यायचा आहे. जवळपास 70% तो चेहऱ्यावरती सुकू द्यायचा आहे आणि नंतर अगदी नॉर्मल वॉटरने आपल्याला आपला फेस क्लीन करून घ्यायचा आहे. फेस क्लीन केल्यानंतर जर मॉइश्चरायझर असेल तर मॉइश्चरायझर किंवा अलोवेरा जेल चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. आता हा मी तुम्हाला जो उपाय करून दाखवला आहे तो सुद्धा तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा, तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. आणि हे करण्या अगोदर ह्याची पॅच टेस्ट करायला विसरू नका. पॅच टेस्ट आपण ही आपल्या मनगटाच्या या भागावर आणि इथे करून बघू शकतो. जर आपल्याला 24 तासापर्यंत काहीही साईड इफेक्ट जाणवला नाही तर आपण हा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही. आपण आपली त्वचा एकदमच उजळ तर नाही करू शकणार, परंतु ह्या उपायाने तुम्हाला फरक नक्कीच पडेल, तेव्हा तुम्ही हे घरी नक्कीच ट्राय करून बघा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहिती सोबत. तोपर्यंत बाय बाय.